दादा नमस्कार. नमस्कार. आता माग तुमच्या मागे जी जागा आहे, मशिनरी दिसते, इथं शाळा होती. शाळा 4-5 वर्षापूर्वी शाळा पाडली. आता पुन्हा काम कुठले चालू आहे? शाळेतच चालू आहे. अगोदरची शाळा खोले का पाडले होते? ते कॉन्ट्रॅक्टरने पाडले होते, रोड कॉन्ट्रॅक्टर. पुन्हा इथं शाळाच बांधली जाते? शाळाच बांधली. हे काम सुरू कधी झाले? हे 4-5 दिवस झाले चालू. यापूर्वी जी शाळेची इमारत होती ती पाडली, त्याच्यावर बराच तुमच्या गावामध्ये इश्यू पण झाला, गदारोळ झाला. मग आता इमारतीचं काम चाललंय, आता तुम्ही मंडळी समाधानी आहे? हो हो. इथं शाळाच व्हायला? शाळाच व्हायला. आपण आहोत मोरे शिरोली या ठिकाणी, म्हणजे शिरोली खुर्द. पाठीमागं आपण पाहतोय या ठिकाणी शाळेच्या खोल्या होत्या. 4-5 वर्षापूर्वी या शाळेच्या खोल्या पाडल्या गेल्या, त्याच्यावर बरंच काही रणकंद झालं, बरंच काही राजकारण झालं. या ठिकाणी शाळेच्या खोल्या होत्या, पुन्हा शाळेच्याच खोल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी केली गेली. अनेक विषय रंगले, त्यावेळेस कोणाच्या परवानगीने पाडली, का पाडली असा पण विषय झाला. ठिकाणी पुन्हा शाळाच व्हावी अशा प्रकारची मागणी केली गेली. त्यावेळेस शाळा का पाडली म्हणून त्यावेळेचे BDO दांगट यांच्यावर कारवाईसुद्धा होणार होती. हे प्रकरण तसं खूप गाजलं, परंतु आज पुन्हा अखेर या ठिकाणी शाळा बांधली जात आहे. गावचं गाव पण एकत्र राहावं आणि सगळ्यांनी गुणगोविंदाने नांदावं अशीच आपली अपेक्षा आहे. शिवसेनेचे नेते बबनराव थोरात यांचं हे गाव आहे, त्यामुळं हा विषय खूप रंगला होता. आता पुन्हा सगळ्यांच्या समन्वयाने बहुधा या ठिकाणी शाळा बांधली जाते. सगळी मंडळी एकत्र गुण्यागोविंदाने नांदतील आणि या शाळेची इमारत विनासायास विना संकट पूर्ण होईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, शिरोली खुर्द. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.